सो हाय गाइज, आज आपण बनवणार आहोत चिकन मुगलाई. सो ह्याच्यामध्ये आपण आपण मॅरिनेट केलेलं चिकन घेतलंय. ह्याच्यामध्ये आपण दही टाकलंय, थोडस हळद टाकली आहे, मिरची पावडर टाकली आहे, आलं लसूण पेस्ट टाकली आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलंय. आणि हे सर्व एकजीव करून आता आपण अर्धा तशी मॅरिनेट करायला ठेवलंय. तोपर्यंत आता आपण चिकन मुगलाईची ग्रेव्ही बनवणार आहोत. त्यासाठी आपण इकडे घेतलाय भाजलेला कांदा आणि काही काजू आणि काही बदाम. सो आता आपण बघूया की आपली ग्रेव्ही कशी होणार आहे. सो आपण इकडे एका कढईत थोडंसं तेल गरम करत ठेवलं आहे. आपल्याला दिसतच आहे आपली फ्लेम लो ठेवली आपण आणि इकडे तेल गरम होत आहे. ह्यात आपण टाकलेलं आहे थोडं गार्लिक बटर आणि ते आता आपण यात मिक्स करून घेऊया. सो आता आपण गॅसची फ्लेम थोडी वाढवलेली आहे. सो आता आपण इकडे आपल्याला दिसतं आपण घेतलाय थोडासा खडा मसाला आणि आता आपलं बटरला देखील उकळी आलेली आहे. सो आता आपण हे ह्याच्यात टाकलंय. सो आता यात आपण आपलं मॅरिनेट केलेलं जे चिकन आहे ते आपण ह्यात टाकतोय आणि हे गेलं आपलं चिकन ह्याच्यात. बटरमध्ये आणि तेलामध्ये सो आता हे आपण फुल 5 मिनिट्स मस्तपैकी परतून घेऊया आपल्या तेलात आणि बटरमध्ये. सो आता आपण इकडे 5 मिनिटं शिजवून घेतलं आहे आणि आता आपण ह्यात मस्तपैकी रेड चिली पावडर टाकतोय. हे बघा, आणि आता आपण ह्यात टाकणार आहोत थोडीशी धना पावडर. सो आपण ह्यात घेतली आहे 1 चमचा धना पावडर, ती आपण ह्यात टाकली आणि ही घेतली 1 चमचा जिरा पावडर. या दोन्ही पावडर आता आपण ह्यात टाकल्या आहेत. आता आपण मस्तपैकी ढवळून घेतोय. आता आपण इकडे बघू शकतो याला मस्तपैकी तेल सुटलंय जसं आपल्याला दिसतंय. हा हा हा, आणि त्याला मस्तपैकी उकळी पण फुटली आहे. सो आता ह्यात आपण 2 टोमॅटोजची टोमॅटो प्युरी टाकली आहे, जेणेकरून आपल्याला मस्तपैकी रेडिश असा कलर पण येईल आणि आपली ग्रेव्ही पण होईल. आणि ह्यात आपण टाकणार आहोत कांदा काजू बदामची पेस्ट. तो आधी आपण भाजलेला कांदा काजू आणि बदामाची पेस्ट टाकलेली आहे. आता हे आपण सगळं साहित्य टाकून घेतलं आहे. सो आता हे मस्तपैकी आपलं शिजवून द्यायचं आहे आणि झाकण मारून ठेवून द्यायचं आहे. आणि कारण आपलं पाणी जे आहे ना ते सुकलं पाहिजे. आता आपण ह्याला झाकण मारून ठेवलं आहे. साधारणतः 5 ते 7 मिनिटं आपण ह्याला असं ठेवणार आहोत आणि मग बघणार आहोत की आपली ग्रेव्ही सुकली आहे की नाही. हाय गाइस, इकडे आपलं मुगलाई चिकन असं रेडी झालेलं आहे आणि हे बघताच कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल असं आपले पीसेस असे आपल्याला वर दिसत आहेत. आणि हे मस्तपैकी आपण मुळा आणि लिंबूने गार्निश करून घेतलं आहे. थँक्यू गाईज फॉर वॉचिंग टुडेज व्हिडिओ. प्लीज सबस्क्राईब अँड लाईक द बटन. थँक्यू.